बदलापूर आंदोलनामधील 2000 हून अधिक जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 40 ते 45 आंदोलकांना अटक करण्यात आलेली आहे। शाळेजवळ रेल्वे स्टेशन परिसरामधील आंदोलन आणि एसटी फोडल्या प्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। उर्वरित आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन अटक करण्यात येईल अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे। तर काल झालेलं हे आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवरती आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काल मोठ्या प्रमाणावरती बदलापूर परिसरामध्ये आपल्याला आंदोलन पाहायला मिळालं होतं। मोठ्या संख्येने लोक आक्रमक झालेले होते। बदलापूर स्टेशनवरती मोठा जमाव काल जमा झालेला होता। त्याचबरोबर बदलापूरमधील ज्या ठिकाणी जो सगळा प्रकार घडला त्या शाळेच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने पालक आंदोलक आपल्याला बघायला मिळत होते आणि त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 2000 हून अधिक जणांवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 40 ते 45 जणांना अटक करण्यात आली अशा स्वरूपाची माहिती आहे। शाळेजवळ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन केलं गेलं त्याच अनेक भागांमध्ये आता ज्यांनी आंदोलन केलं होतं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सीसीटीव्हीची मदत घेऊन आणखी काही जणांचा शोध या ठिकाणी घेतला जातोय। जे काल आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे।